एक मोठी बातमी समोर येते आहे. काश्मीरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली आहे, काश्मीरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, काश्मीरी पंडितांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि त्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करील, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरी पंडित आणि हिंदूंना टार्गेट केलं जाते. काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांच्या हत्या सुरू आहेत. महिनाभरात काश्मीरी पंडितांच्या हत्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात. शेकडो भयभीत काश्मीरी पंडितांनी पलायन सुरू केलंय. अवघ्या देशात याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय. काश्मीरी खोऱ्यात काश्मीरी पंडितांचे अक्षरशः शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्न दाखवली गेली पण घरवापसी तर दूरच, उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारलं जात आहे. या भयानक स्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू आहे. ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे. या कठीण काळात काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.